आजींच्या रूम मध्ये जाऊन बसता का? नाही नाही, मी इथे बसते. मी शोभनाची वाट बघत इथेच बसते. नाही, तुम्ही आजींच्या रूम मध्ये बसा, म्हणजे आई इकड बाथरूम मधन येतील, मग मी त्यांना घेऊन रूम मध्ये येते, लगेच येते. हा अगं नको नको, त्यांना आता डिस्चार्ज मिळालाय ना हॉस्पिटल मधन. हा मग त्रास नको त्यांना माझ्यामुळे, इथे बसते ना. नाही नाही नाही, त्यांना उलट आवडत, त्यांना लोक भेटायला आलेले, त्यामुळे खरच तुम्ही चलात. आणि त्यांना जर कळलं ना की तुम्ही आलायत आणि त्यांना न भेटता गेलात, ओरडतील हो त्या माझ्यावर, त्यांना खूप राग येईल, मग ते चिडतील. हो हो हा, काय होत पण त्या काही बोलल्या ना, त्याच्यावर काय बोलायचं हे काय सुचत नाही बाई मला. अहो नाही, आपण आहे ना फक्त ऐकत राहायचं. त्या बोलतात, त्या बोलतात. चला तुम्ही चला आधी तिकडे, चला चला. आता काय, तू पण ये. हो चला चला. ओम दादा, काय 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 रेस लावलीस? हा फटके मारी ना मी तुला. आता मी काय केलं? आता मी तुला हजार वेळा सांगितलं पळापळ करायची नाही म्हणून, विचित्र कामं करायची नाहीत म्हणून. आता मला लेक्चर देत बसू नका, तुमच्या सासूबाई आल्यात बाहेर. अरे मी विसरूनच गेलो, ईशा मला म्हणाली होती त्या कदाचित येतील म्हणून. वाट लागली, कळलं त्यांना, कळलं सगळं, वाट लागली, बोंबललं सगळं. नका टेन्शन घेऊ, मी खूप चांगली ऍक्टिंग केली आहे, त्या मधुपेक्षाही चांगली. मधु कुठे? पण ते सोडा आधी, त्या कुठे ते विचारा. त्या कुठे? मी त्यांना आजींच्या खोलीत बसवलंय. एवढं कळत, तू आजींच्या खोलीत कशाला बसवलंस? आता आजींना कळणार आहे का अचानक डिमेन्शियाची ऍक्टिंग सुरू करायची म्हणून? आणि तू का नाही थांबलीस तिथे, म्हणजे त्यांना मदत झाली असती. अहो पण मग तुम्हाला कोण सांगायला येणार होतं इथे? हे बघा मी जाते, तुम्ही लवकर या तिथे. हा शोभना मावशी कुठे, तिचं काय झालं? मी केलाय त्यांना फोन. हे बघा, तोपर्यंत आपल्याला त्यांना आजींच्या खोलीच्या बाहेर येऊ द्यायचं नाहीये. आणि शोभना मावशी बाहेर नाही येईल ना, कारण ती बाहेरच येणार आहे, पण त्याचा संबंध. अहो मी त्यांना सांगितलं, त्या आंघोळीला गेल्यात, आणि आंघोळीला गेलेला माणूस बाहेरनं कसा येईल?